नमस्कार दर्शकों, मैं एमएनएस न्यूज़ में आज आपका स्वागत करती हूँ। इस वक्त हम मौजूद है विधान भवन में। विधान भवन के मुख्य द्वार से दाहिने की ओर मीडिया के लिए जगह दी गई है और इस वक्त हम वहीं पर हैं और देखने में आया है कि काफ़ी सुरक्षा बल यहाँ पर मौजूद है। अधिकतम संख्या में पुलिस का काफ़ी जमावड़ा है। और विधान भवन में आज से, जैसा कि आप सभी को पता होगा कि नागपुर में शीत सत्र अधिवेशन आज से शुरू है। आज उसका प्रथम दिन है और आज से इसका अधिवेशन की शुरुआत है। तो हम देखेंगे आज क्या मुद्दे लेकर अपोजिशन पार्टी और सरकार पर हावी होती है, क्या मुद्दे रखे जाते हैं। देखेंगे हमारे जो विदर्भ है, विदर्भ हर बार तो खैर देखा जाता है कि जितने भी सत्र होते हैं एक दिखावा मात्र रह गए हैं, क्योंकि सत्र में कुछ रिजल्ट तो निकलता नहीं है और विदर्भ के हिस्से में भी कुछ आता नहीं है। पता चला है कि महाविकास आघाड़ी सरकार को घेरने वाली है। कुछ कई मुद्दे ऐसे हैं, कर्नाटक और महाराष्ट्र सीमा विवाद पर घेरने वाली है। साथ ही इसके अलावा बेरोजगारी मेन मुद्दा रहेगा। बेरोजगारी के मुद्दे पर सरकार को घेरने का कार्यक्रम है। अब देखते हैं इस पर क्या इसके निष्कर्ष निकलते हैं। इस अधिवेशन से काफ़ी उम्मीदें हैं विदर्भ को। देखा जाएगा कि क्या विदर्भ के हिस्से में आता है। और विदर्भ में काफ़ी मुद्दे हैं, काफ़ी समस्याएं हैं। पानी की समस्या है, बेरोजगारी है और भी बहुत से ऐसे मुद्दे हैं जो सरकार के ऊपर महाविकास आघाड़ी सरकार उनको घेर कर कई प्रश्न करने वाली है। सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार पूर्णपणे उभं आहे। त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका असणार आहे। आणि या संदर्भात आज लोकतांत्रिक पद्धतीनं आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याला परमिशन नाकारण्यात आली। त्याही संदर्भातली चर्चा आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी करू। कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमा भागाच्या संदर्भातली राज्याची जी भूमिका आहे ही तसुभरी मागे जाणार नाही। आपल्याला कल्पना आहे की कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी जतच्या 42 गावांच्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात निर्णय केला आणि 2000 कोटी रुपये हे त्याकरता दिलेले आहेत। आणि सीमा प्रश्न असो किंवा राज्यातला सीमा भाग असो, या दोन्हीच्या संदर्भात राज्य सरकार पूर्णपणे गंभीर आहे। ट्विटर संदर्भात जे होतं की ते फेक ट्विट होतं, हे अशोक चव्हाणांनी आरोप केला की त्यावरनं आज कर्नाटक सरकारचे ट्विट येत आहेत, ते ऑथराइज आहे। असं आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर हे सांगितलं की काही विविक्षित जे ट्विट्स की जे मोठ्या प्रमाणात एक प्रकारे असंतोष तयार करणारे होते ते ट्विट माझे नाहीत, हे चुकीचं हँडल आहे, आम्ही त्याच्यावर कारवाई करतो असं सांगितलेलं आहे। आम्ही जरूर माहिती घेऊ की त्याच्यावर नेमकी काय कारवाई झाली। आज कर्नाटक और महाराष्ट्र के सीमावर्ती भाग में जो कोई प्रश्न चल रहा है उसके ऊपर महाराष्ट्र एकीकरण समिति ने एक आंदोलन रखा था, लोकतांत्रिक आंदोलन था, किंतु कर्नाटक की सरकार ने उसको परमिशन नहीं दी। हमारे यहाँ से भी कुछ नेता वहाँ जाना चाहते थे, उनको भी परमिशन नहीं दी गई। तो हम ज़रूर इसके ऊपर कर्नाटक की सरकार से बात करेंगे, कर्नाटक के मुख्यमंत्री जी से भी बात करेंगे, क्योंकि दोनों राज्यों ने तय किया है कि आवाजाही पर कोई रोक नहीं है और शांतिपूर्ण अगर आंदोलन हो रहा है तो उसको भी रोकने का कोई कारण नहीं है। हम हमारे सीमावर्ती मराठी भाई बहन जो है उनके साथ हमारी सरकार खड़ी है। सर, वहाँ के सीएम के ट्वीट को लेकर विरोधाभास की बात आ रही है। देखिए, वहाँ के सीएम साहब ने गृह मंत्री जी के सामने स्पष्ट रूप से कहा है कि ये जो ट्वीट्स थे वो
फेक हैंडल से किए गए हैं वो उनके नहीं है, उनके ऊपर वो कार्रवाई भी करने वाले थे, क्या कार्रवाई हुई हम जरूर पता करेंगे। सर उन्होंने ये भी कहा था कि ये जो ट्वीट है वो गलत था, परंतु इसको डिलीट क्यों नहीं किया गया, अब तक ऐसा विरोधी का भी कहना था, क्या कहेंगे? मुझे ऐसा लगता है मैंने इसका जवाब दे दिया है, जब फेक हैंडल है तो वो कैसे डिलीट करेंगे, उन्होंने उसकी कंप्लेंट दी है। अरे भाई अशोक चौहान कुछ भी आरोप लगा मैं थोड़े जवाब दूंगा, उसका जवाब तो उनको देना है। असं आहे की विरोधी पक्ष आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा मोर्चा हा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे ते या ठिकाणी कुठेतरी मला असं वाटतं की आत्मचिंतन करतायत आणि म्हणूनच आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून गेलं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे। खरं म्हणजे हा मोर्चा मी नॅनो मोर्चा म्हटला तर त्याच्यावर शिक्कामोर्तबच काल एक प्रकारे मराठा मोर्चाचा व्हिडिओ, त्या मोर्चाचा व्हिडिओ दाखवून जो संजय राऊतांनी ट्विट केला त्यातनंच हे लक्षात येत आहे की त्यांचा मोर्चा नॅनो होता, त्यामुळे थोडा मानसिक परिणाम झालेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे सगळं चाललेलं आहे। सर लोकायुक्त लेकर सर दीपक सर मराठा समाज फार मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय, शिवाजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पण दाखल करणार आहे, हे होणारच आहे। याचं कारण असं आहे की एक तर मराठा मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नव्हता, तो मराठा समाजाचा मोर्चा होता, त्या मोर्चाला हीच मंडळी होती ज्यांनी मुका मोर्चा म्हणून अतिशय विभत्स अशा प्रकारे त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं, आपल्या पेपरमध्ये छापलं आणि आता पुन्हा तेच लोक त्याचा व्हिडिओ ट्विट करतात आणि मग नंतर मुजोरी करतात की MVA ने तो मोर्चा काढला होता, आम्ही त्याच्यामध्ये होतो, त्यामुळे हे मराठा समाज सहन करणार नाही, असा कोणीही त्याचा राजकीय उपयोग करू नये, तो केला जातो आहे, त्यामुळे साहजिक मराठा समाज याबद्दल आक्रमक आहे। लोकायुक्त अधिकारी जे आहे ते जर बदल्याची राजनीती असेल किंवा कुठल्या जाणीवपूर्वक आणत असेल तर त्याचा विरोध करू असं अजित पवार म्हणाले। मी कालही सांगितलं की लोकायुक्त विधेयक कोण्या व्यक्तीला नजरेसमोर ठेवून आणलेलं नाही, उद्या लोकायुक्त विधेयकामध्ये ते येत असतील तर आम्ही देखील येतो आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना देखील त्याच्यामध्ये आपण आणलेलं आहे, कारण केंद्रामध्ये ज्या तरतुदी पंतप्रधानांकरता केलेल्या आहे तशाच तरतुदी माननीय अण्णा हजारेजींनी महाराष्ट्रात व्हाव्या म्हणून एक कमिटी होती, त्या कमिटीने माननीय अण्णा हजारे साहेबांच्या कमिटीने ज्या सूचना केल्या जो ड्राफ्ट दिला तो तंतोतंत ड्राफ्ट आम्ही या ठिकाणी मान्य केला आहे, त्यामुळे कोणालाही नजरेसमोर ठेवून तो केलेला नाही। सर विपक्ष का कहना है कि ईडी और CBI की तरह लोकायुक्त का प्रयोग करने वाले हैं? खर्चे सोबत तो सामना अजूनही सुरू आहे। नाही, आमचा कुठलाही सामना नाही आहे, कोणाही सोबत आमचा सामना नाही आहे आणि सामना आम्ही वाचतही नाही, त्याच्यामुळे आम्हाला सामनाबद्दल काही माहिती नाही। सर लोकायुक्त का मिस यूज करने वाले हैं ईडी और CBI की तरह, इनका विपक्ष का ऐसा कहना है? देखिए CBI का या ईडी का सबसे ज्यादा दुरुपयोग तो पिछले समय हुआ है, उनकी सरकार में हुआ है, वो तो किस प्रकार से CBI पे कब्जा करते थे और किस प्रकार से उसका काम करते थे सबने देखा है। मोदी जी की सरकार में कभी भी ईडी और CBI का दुरुपयोग नहीं हुआ है और लोकपाल लोकायुक्त ये जो कानून हम तैयार कर रहे हैं ये तो इतना इंडिपेंडेंट हमने तैयार किया है कि इसमें सरकार
विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते त्याचबरोबर राजेश टोपे मनीषा कायंदे सर्व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे हे आता अजित पवार मोर्चात सहभागी झालेले आहेत. रोहित पवार या मोर्चात सहभागी झालेले आहेत. आणि बॅनर जर आपण पाहिला तर मोठा फक्त चार अक्षरी घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहे. एकदम त्याचबरोबर अनेक जे सध्या महाराष्ट्र सगळ्या मुद्द्यांमध्ये या विधिमंडळाचं आंदोलन करून सरकारवरती हा प्रयत्न विरोधकांचा आहे. आपण पाहतोय महाराष्ट्रातील प्रकल्प हे गुजरात पाहिजे सरकारचा अधिकार असो अशा घोषणा फलक जो आहे हा मोठ्या कायद्यामधून उभा आहे. तर त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धती सरकारवरती निशाणा साधण्याचं काम या ठिकाणी होताना दिसतंय. माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार अशोक चव्हाण हे सुद्धा आता ह्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. बाळासाहेब थोरात आणि छगन भुजबळ हे सुद्धा या आंदोलनात पहिल्याच दिवशी विरोधकांना घेरून आंदोलन करून या ठिकाणी अधिवेशनाचा टेम्पो सेट करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. विधान विधिमंडळाचा सर्व परिसर जो आहे हा सरकार विरोधी घोषणांनी गेलेला आपण पाहतोय. आणि विरोधकांची एक दिवस जे आहे हे आपल्याला विशेषतः दोन दिवसांपूर्वीच जो मुंबईत महामोर्चा काढण्यात आलेला होता त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत हे रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आंदोलनात सहभागी होताना त्याचबरोबर आपण आता पाहतोय की या अशोक चव्हाण हे सहभागी झालेले होते. सांगत ते या ठिकाणी मुंबईच्या मोर्चात सहभागी झाले नव्हते परंतु आजच्या या हे आंदोलन जे आहे इथे विरोधक जे आहेत हे आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली सर्व त्यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे सर्व बैठकीसाठी आता या ठिकाणी हजर झालेले आहेत. शिवसेनेतलं पक्ष कार्यालय त्या पक्ष कार्यालयावरून रेकॉर्डनुसार त्या ठिकाणी त्यांची बैठक घेण्यात आली.
उपस्थित राहून या बैठकीमध्ये संशोधन करणार आहेत. अर्थात वेगवेगळ्या विषयांमध्ये याबाबतची रणनीती जी आहे ठरणार आहे. मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या बोंबस सरकारचा, मराठी बांधवांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा, आपण मुंबई सरकार हाय हाय पक्षाचे आणि मुंबई सरकार हाय हाय मुंबई सरकार हाय हाय कर्नाटक सरकार हाय हाय कर्नाटक सरकार हाय हाय कर्नाटक सरकार हाय हाय मुख्य सरकार एक घोषणा ज्या आहेत या बदनाम करणाऱ्या आहेत, या बिनबुडाच्या आहेत. आणि म्हणूनच काही आमदार जे आहेत हे त्या ठिकाणी आक्रमक होते. विदर्भावर अन्याय करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो, विदर्भावर अन्याय करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो. हे आपल्याला विदर्भावर बोलत यालाच पाहिजे, आम्हाला बोलत यालाच पाहिजे, आम्हाला बोलत यालाच पाहिजे. विदर्भावर अन्याय करणाऱ्या ईडी सरकारचा धिक्कार असो, विदर्भावर अन्याय करणाऱ्या ईडी सरकारचा धिक्कार असो, आम्हाला बोलत यालाच पाहिजे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना मद्रास ठोके एकदम ओके, मद्रास ठोके एकदम ओके, मद्रास ठोके एकदम ओके, मद्रास ठोके एकदम ओके. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांचा धिक्कार असो, शिवाजी महाराजांचा अपमान.
अपमान करणाऱ्यांचा धिक्कार असो, छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांचा धिक्कार असो, छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांचा धिक्कार असो, राष्ट्रावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, राष्ट्रावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, राष्ट्रावर अन्याय करणाऱ्या शिवाबाबत सुद्धा धिक्कार असो, मराठी बांधवावर अन्याय करणाऱ्या कर्नाटकाचा धिक्कार असो, मराठी बांधवावर अन्याय करणाऱ्या मुंबईचा धिक्कार असो, मूळ संमती देणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो, पाठिंबा देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, इंदे सरकारचा धिक्कार असो, इंदे सरकारचा धिक्कार असो, आणि या अधिवेशनात शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, बेळगाव कारवारला आड काठी चलो कोवाटी, चलो कोवाटी, 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 महाराष्ट्राच्या नेत्यांना होई काठी चलो कोवाटी, चलो कोवाटी, गर्व वाटावी होय रेडवाडून जातो बहुतेक छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा त्याचे नेते आमदार या ठिकाणी पायऱ्यांवरती उभे आहेत. अजून सरकारचा इकडे आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. एक्सक्यूज मी, चलो रोल. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सहकाऱ्यांनी विधायकांनी आज खरं तर कर्नाटकामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक त्यांनी सभा आयोजित केलेली होती आणि तिथं काही दिवसापूर्वी गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी बैठक झाली आणि कुणी कुणालाही एकमेकाच्या राज्यामध्ये जायला यायला अडवणूक करायची नाही असं ठरलं. आज एक लोकसभेचे खासदार यांनाच बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही इकडे यायचं नाही, त्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि काहींची धरपकड देखील तिथं सकाळपासून सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्ही गृहमंत्र्यांच्या समोर एक बोलता, सांगता की आम्ही त्याच्यामध्ये समंजस भूमिका घेऊ, सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागेल तो शेवटी सगळ्यांना मान्य करावाच लागणार आहे आणि असं असताना मात्र पुन्हा धरपकड सुरू करता, येण्याकरता बंदी करता, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढायला लावता आणि मुख्यमंत्री मात्र वेगळी भूमिका त्या ठिकाणी तिथं घेतात हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे. त्या मीटिंगला एकनाथराव शिंदे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हजर होते. त्यांनी आज सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं पाहिजे किंवा गृहमंत्र्यांच्या समोर जे ठरलेलं होतं ते कोण मोडतंय, का मोडतंय आणि त्याच्याबद्दलची पुढची काय कार्यवाही केली जाणार आहे हेही आज समजलं गेलं पाहिजे. तसंच विदर्भातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत
मग धानाचा असेल, संत्र्याचा असेल, सोयाबीनचा असेल, इतर पिकांचा असेल, त्याही संदर्भामध्ये नुसत्या घोषणा न करता न्याय देण्याची भूमिका ह्या आताच्या शिंदे फडणवीस सरकारने घेतली पाहिजे अशी आमची सगळ्यांची आग्रही मागणी त्या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर इतर पण काही प्रश्न आहेत, परंतु सध्या हा सीमा प्रश्न जो पुढे आलेला आहे. काल तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी बोलत असताना काही त्याबद्दल शंका उपस्थित केली गेली की बाबा हे कोणीतरी भडकाऊ गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना भडकावतोय. तेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कोणता राजकीय पक्ष आहे, कोणते नेते आहेत, कोणती संघटना आहे की जे महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत. नाहीतर कारण नसताना अशा प्रकारचं संशयाचं वातावरण तयार करायचं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रमास्थान गैरसमज निर्माण करायचा, हे ह्याच्या मागचं कारण आहे का हेही सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणूनच आज सकाळी अधिवेशनाची सुरुवात होण्याच्या आधी सर्व विरोधी पक्षांनी, सर्व त्यांच्या आमदारांनी एकत्र येऊन ह्या ठिकाणी सरकारचा धिक्कार करण्याचा, सरकारचा निषेध करण्याचा, कर्नाटक सरकारचा निषेध करण्याचा आणि मराठी भाषिकांच्यावर होत असणारा तिथला जो अन्याय आहे तो दूर करण्याचा, तसंच येण्याकरता जी बंदी घातलेली ती बंदी तातडीनं उठवण्याचे अशा प्रकारच्या मागणी केलेल्या आहेत, घोषणा दिलेल्या आहेत. हे मला ह्या निमित्तानं आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं. दादा, काही महाविकासचे काही नेते जे आहेत ते तिकडे गेलेले आहेत असं आता माहिती मिळते, कर्नाटकमध्ये काही लोक त्यामध्ये. खरं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला, मग महाविकास आघाडीचे नेते असतील, महाराष्ट्राचे नागरिक असतील, कर्नाटकच्याही लोकांना कुठेही जायला देशामध्ये मुभा आहे, तशीच महाराष्ट्रातल्या पण जनतेला देशात कुठल्याही भागामध्ये जाण्याची मुभा ही दिली पाहिजे. हे कुणी काही तिथं जर आमचा मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमित्तानं तिथं एकत्र येऊन आपला आवाज उठवण्याचं काम करत असेल, लोकशाही मार्गाने करत असेल, संविधानाने सांगून दिलेल्या दिशेप्रमाणे करत असेल, घटने कायद्याप्रमाणे करत असेल, तर हुकुमशाही कशी चालेल, अडवणूक कशी तुम्ही करता. कर्नाटकच्या एका राज्या जिल्ह्यातले जिल्हाधिकारी त्यांना बॅन का करतात, हेही बरोबर नाही आहे. हेही लोकशाहीमध्ये कुणी खपवून घेणार नाही. आणि त्यावेळेस ठरलेलं होतं असं आम्हाला मीडियाच्या माध्यमातून कळालं, तर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय तिथं ठरलं आहे हे सांगितलं पाहिजे. आणि जर ठरलं असेल की कुणीच कुणाला अडवायचं नाही, तर मग कोणी ज्यांनी अडवलं आहे त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार हेही आम्हाला कळालं पाहिजे. दादा, लोकायुक्तांना आता अधिकचे अधिकार देण्याचं एक विधेयक जे आहे ते आता याच अधिवेशनात मांडलं जाणार असं स्पष्ट केलं. विधेयक आल्यानंतर आम्ही सगळेजण त्या विधेयकाचा अभ्यास करू, जे राज्याच्या हिताचं असेल, ह्या राज्यामध्ये पारदर्शक कारभार होण्याच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं असेल, सर्वांना मदतीचं असेल, तशा प्रकारची बिलं पास करण्याच्या करता विरोधी पक्षाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण एखादी काही वेगळ्या पद्धतीचं विधेयक आणायचं आणि त्याचा वापर विरोधकांना कुठंतरी अडचणीत आणण्याच्या करता, विरोधकांच्या मागं कुठंतरी चौकशीचा ससेमिरा लावण्याच्या करता जर कोणी करणार असेल तर ते पण चालणार नाही लोकशाहीमध्ये, एवढंच आमचं म्हणणं आहे. दादा, निधी वाटपाबाबत उत्तर देताना काल मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला राज्यात पुन्हा एक नवीन लवासा बांधायचा नाही आहे, आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपये असं सरकार आम्ही चालवणार नाही. कोण तुम्हाला जे बांधायचं ते बांधा ना, आणि लवासात काही चुकलेलं असेल तर कुणी चुका केल्या त्याही जनतेच्या समोर येऊ द्या. असं मोघम का बोलता, असं संशयाची सुई त्या ठिकाणी कुणाकडतरी जाईल असं का वागताय. आज राज्याचे प्रमुख आहात, उभा महाराष्ट्र तुमच्या हातात आहे, सगळ्या यंत्रणा राजकीय तुमच्या राज्य सरकारच्या तुमच्या हातामध्ये, चौकशी करा. 6 महिने काही थोडे दिवस झाले नाही. आणि काल आम्ही विरोधी पक्षाच्या, आमचे दानवे साहेब असतील, नाना असतील, बाकीच्या सगळ्यांनी आम्ही जे काही मुद्दे उपस्थित केलेले होते त्या मुद्द्याला सडेतोड उत्तर देण्याच्या ऐवजी लवासा आणि बाकीचं काहीतरी काढून काहीतरी तिथं गौडबंगाल आहे हा दाखवण्याचा जो काही केविलवाणा प्रयत्न आहे हा मुख्यमंत्री महोदय हा थांबवा
आणि चुका असल्या तर जनतेच्या समोर आणा, ज्यांनी चुका केलेल्या असेल त्यांना जे काही पुढची कारवाई करायची असेल ती करा नियमानी। धन्यवाद। कर्नाटक मध्ये दादा जे बोलले त्याला मी पुढे नेतो की आज जो महाराष्ट्र एकीकरण समितीनं तिथं मेळावा ठेवलेला होता त्यांचं व्यासपीठ सुद्धा ताब्यात घेतलं गेलेलं आहे। जे आपले माने म्हणून धैर्यशील माने खासदार आहेत यांना प्रवेशबंदी केलेली आहे आणि अशा पद्धतीनं दादागिरी। एकीकडं बोंबई देशाचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक भूमिका मांडतात आणि कर्नाटक सरकार या भूमिकेला छेद देण्याची भूमिका मांडते आणि म्हणून आज विरोधी पक्षांनी हा इथं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। मात्र येणार काळात काल दादांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकार परिषद आम्ही जे मुद्दे मांडले त्याला उत्तर सत्ताधारी पक्ष देतच नाही आहे, दुसरीकडेच भरकटत आहे आणि म्हणून जनतेच्या प्रश्नापासून हे सरकार दूर जात आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून दूर जात आहे। विदर्भाच्या अनुशेषाविषयी का बोललं नाही हे सरकार? आकडेवारी देत आहे, कोणाची आकडेवारी देत आहे? तुमचं सरकार त्याच्या आधी होतं, आता पण आहे आणि म्हणून विदर्भाचा अनुशेषसुद्धा दूर झाला पाहिजे। जे प्रकल्प विदर्भाचे सिंचनाचे आहे, उद्योगधंद्याचे आहे, याच्याविषयी सरकार कुठंच बोलत नाही आणि जुन्या काहीतरी कागाळ्या काढत बसतं आणि म्हणून या सगळ्या भूमिका घेऊन आज विरोधी पक्षांनी आंदोलन केलेलं आहे। खरं तर अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि विरोधी पक्षाच्या वतीनं या सरकारच्या सगळ्या धोरणाचा विरोध करण्यासाठी हे पायऱ्यावर आम्ही आंदोलन केलं। आपण पाहिलं की राज्यामध्ये राज्यपालाच्या पासून जे सिरियल सुरू झालं तर ते चंद्रकांत पाटील राज्याचे मंत्री यांनी सातत्यानं महापुरुषाचा अवमान केला आणि ज्या महापुरुषांचा अवमान करत असताना ज्यांनी विरोध केला मग पत्रकारावर गुन्हे दाखल झालेत, ज्यांनी स्याही फेकली त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत, पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्याला निलंबित करण्यात आलं, मग ज्या मंत्र्यांनी आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अवमान केला त्यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाही हाही सवाल या आंदोलनाच्या माध्यमातला आहे। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची परंपरा महाविकास आघाडीने सुरू केली पण ईडीच्या सरकारने ते बंद केलं। शेतकऱ्यावर अन्याय करणारा, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत पण सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात अपयशी ठरलं। कालही एका शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात, रोज चालल्यात, प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांनी आत्महत्या करून चिठ्ठी लिहून सोसाईड नोट लिहिली, अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये असताना काल विरोधी पक्षाच्या नेत्यांचं उत्तर देण्याच्या ऐवजी काल राज्याचे मुख्यमंत्री सांगितले की मी खोक्यांची भिंत उभी करून टाकणार, कडेलोट करणार, म्हणजे याचा अर्थ राज्याचे मुख्यमंत्री खोके आणि खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकत घ्यायला निघालेत का? हा सगळा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाला उत्तर राज्य सरकारने दिलं पाहिजे ही भूमिका विरोधी पक्षाची आहे। आपने देखा हो कि महाराष्ट्र में आए दिन भारतीय जनता पार्टी के माध्यम से फिर राज्यपाल महोदय जी हो कि उनके 6-7 मंत्री हो, इन्हें जिस तरह से महापुरुषों का अपमान करने का एक सीरियल शुरू किया उसमें जिन पत्रकार ने इस बात को दिखाया उसके ऊपर गुनाह दाखिल हुआ, जिसने शाही फेंकी उसके ऊपर गुनाह दाखिल हो गया, जो पुलिस वहाँ थी उनके ऊपर गुनाह दाखिल, उनको निलंबित किया गया, क्या क्यों नहीं महापुरुषों के अपमान में वो बीजेपी के नेताओं को नेताओं के ऊपर गुनाह दाखिल किए गए नहीं, ये एक सवाल यहाँ पे उठता है। दूसरा महत्व का प्रश्न है कि धान के किसानों को बोनस मिलता था, महाविकास आघाड़ी में दिया जाता था लेकिन राज्य की ईडी की सरकार ने किसानों को धान किसान उत्पादों को बोनस देना बंद कर दिया। विदर्भ का बैकलॉग बड़े पैमाने में, विदर्भ में यह अधिवेशन है, कल हम लोगों ने सवाल पूछे तो सवाल पर राज्य मुख्यमंत्री कहते हैं कि मैं खोके की दीवार बना दूंगा, अपोजिशन खत्म कर दूंगा। इस तरह का लोकतंत्र में ये, क्योंकि शाहू फुले अम्बेडकर की विचार की ये महाराष्ट्र है और इस तरह के मुख्यमंत्री यहाँ पर वक्तव्य करते हैं तो उनका निषेध करने का ये संकल्प हम लोगों ने किया है। आज सभागृह में ये सब बातें उनको पूछी जाएंगी, यही भूमिका हमारी है।
सीमा विवाद लोकायुक्त देखो लोकायुक्त कानून में एक बात जैसे अजीत दादा ने कहा वो कानून हम पढ़ेंगे कैसा कानून है उसमें क्या क्या प्रावधान है अगर सबको न्याय देने की भूमिका और भ्रष्टाचार खत्म करने की भूमिका होगी या सत्ता में बैठे हुए लोगों को छोड़ा जाता होगा तो उसको कभी मान्यता नहीं देंगे जो भी है वो समानता होना कानून सबके लिए होना ये भूमिका उसमें माना सीमा विवाद का एक मुद्दा है आज भी कुछ नेता जाने वाले थे वहाँ पर धारा 144 लागू किया गया ये तब हो रहा है जब गृह मंत्री ने दोनों राज्य के मुख्यमंत्री केंद्र के सरकार के आशीर्वाद से ही कर्नाटक सीमावाद को ताकत मिल रही है ये बात अब समझ में आ गई है नरेंद्र मोदी की सरकार महाराष्ट्र को तोड़ना चाहती है ये अब स्पष्ट हो चुका है जब राज्य के मुख्यमंत्री और कर्नाटक के मुख्यमंत्री का जो मीटिंग हुआ और उसमें जो बातें सामने आई कि किसी को भी मनाई नहीं की जाएंगी जा आ सकते हैं क्या राज्य के हमारे सांसदों को हमारे विधायकों को क्यों लटकाया गया क्यों उनको पुलिस के कस्टडी में लिया गया ये सवाल जब सामने आता है तो केंद्र के नरेंद्र मोदी की सरकार का ही महाराष्ट्र को तोड़ने का प्लान बना हुआ है यह अब स्पष्ट हो चुका है। थैंक यू। सुरजागड प्रकल्पाच्या बाबतची चर्चा आज विधानसभेत झाली नक्षलवाद्यांनी विधिमंडळाचे सदस्य बाबा आत्राम यांना धमकी दिली अशा पद्धतीचं विरोधी पक्षाच्या नेत्याच्या वतीनं भूमिका मांडण्यात आली आणि त्याच्यावर पुन्हा चर्चा वाढवत असताना आम्ही भूमिका जी मांडलेली आहे कारण की सुरजागड हा प्रकल्प आयरन ओरचा प्रकल्प आहे जवळपास 400 वर्ष त्याच्यामधलं डिपॉझिट आपण काढू शकतो एवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे भिलाई स्टील प्लँटपेक्षा मोठा प्लँट त्या ठिकाणी आणून नुसतं गडचोलीच नाही तर संपूर्ण विदर्भाचा विकास होऊ शकतो अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामधली होती पण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं त्या काळामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरला त्याच्यातले आयरन ओर काढून बाहेर विकण्याची परवानगी दिली आणि आताही सुद्धा तीच परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झालेत मोठ्या प्रमाणात जंगलं तोडली गेलीत आणि त्या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या माध्यमातून नक्षलवाद्यांना आर्थिक ताकद दिली जाते असा रिपोर्ट अशी माहिती आमच्याजवळ आहे आणि म्हणून आज विधानसभेमध्ये ती भूमिका आम्ही मांडली पण राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी त्या विषयाला कलटणी दिली एकीकडे नक्षल मोमेंट वाढत चाललेली आहे ते म्हणतात की गडचिरोली जिल्ह्याचे कोणीच त्याच्यामध्ये सहभागी नाहीत अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जातं आहे वास्तविकता काय असेल ही माननीय अध्यक्ष मोदींना आम्ही सांगितलं की तुम्ही उच्चस्तरीय एक मीटिंग लावत सरकारला बोलवा आम्हालाही बोलवा आणि स्थानिकांनाही बोलवा पण सरकारने या विषयाला बाजूला सारलं उद्याच्या काळात या ठिकाणी मोठा धोका निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचं सचेत आम्ही राज्य सरकारला विधानसभेमध्ये केलेलं आहे। जेव्हा नगरविकास मंत्री होते तेव्हा 21 एप्रिल त्यांनी 5 एकरचा भूखंड 16 जणांमध्ये वाटप केला 2 कोटी रुपयाला हा भूखंड हा गेले अनेक वर्ष कोर्ट कचेरीच्या लफड्यात अडकलेला होता आणि न्यायप्रविष्ट होता त्याच्यामध्ये त्यामुळे मालकाने खोटी कागदपत्र बनवून तो ताब्यात घेतला होता म्हणजे खूप गोष्टी कोर्टात दाखल झाल्या होत्या म्हणजे एकंदर काय तर हा भूखंड न्यायप्रविष्ट होता। एप्रिल महिन्यात 2021 साली तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी तेव्हापर्यंतच्या सगळ्या ऑर्डर विरोधात असताना अचानक ऑर्डर काढली की हा भूखंड 16 लोकांना 2 कोटी रुपयाला लीजनी देण्यात यावा त्यांना तो करण्याचा अधिकार होता का नव्हता ह्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण त्यानंतर अनिल वडेपल्लीवार नावाच्या गृहस्थाची 2004 सालापासून ह्या विषया सगळ्या विषयांबाबत एक याचिका चालू होती जनहित याचिका तीही कोर्टाने स्वतःहून उचलली होती वर्तमानपत्रामध्ये सिरीज ऑफ आर्टिकल्स आल्यामुळे वर्तमानपत्रांनी स्वतःहून ह्याच्यामध्ये इंटरफिअर करून हा ही PIL करून टाकली
जेव्हा हे सगळं प्रकरण परत एकदा कोर्टाच्या समोर आलं की असं असं 2 कोटी रुपयात देण्यात आलं आहे, तेव्हा ह्याच्यामध्ये अमिक्यूस क्युरी आहे. अमिक्यूस क्युरी म्हणजे न्याय देणारा गट किंवा न्याय देणारा प्रतिनिधी. ते अमिक्यूस क्युरी होते परचुरे नावाचे गृहस्थ. तर हायकोर्टाची ऑर्डर ही हायकोर्टाची ऑर्डर. हायकोर्टाची ऑर्डर असं म्हणते शी परचुरे लर्नर्ड अमिकस हॅज प्लेस्ड ऑन रेकॉर्ड अलॉंग द पुर्सिस डेटेड 18/11/2022 न्यूज आयटम पब्लिश्ड ऑन लोकल डेलीज. अकॉर्डिंग टू दिस न्यूज आयटम्स ऑनरेबल चीफ मिनिस्टर हॅज ऑर्डर्ड नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट टू एक्झिक्यूट लीज अँड गिव्ह लँड अक्वायर्ड फॉर हाऊसिंग स्कीम फॉर स्लम ड्वेलर्स टू 16 persons ड्युरिंग हिज टेन्युअर ॲज अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर. द लर्नर्ड अमिक्यूस सबमिट्स इन द न्यूज आयटम आर ट्रू. There is a possibility of state government making interference in the administration of justice by this court. म्हणजे कोर्टाच्या कारभारामध्ये गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप होऊ शकतो असं कोर्टामध्ये अमिकस क्युरी म्हणतो. आणि अमिकस क्युरीची अपॉइंटमेंट हे नेहमी कोर्ट करत असतं हे सर्वात महत्त्वाचं. अमिकस क्युरी हा जागतिक न्याय भाषेमध्ये खूप महत्त्वाचं त्याला स्थान दिलेलं जातं. नंतर अमिकस क्युरी कोर्टाला सांगतात की मी तुम्ही काहीतरी ऑर्डर पास करा ह्याच्यात ह्याच्यात, नाहीतर हे वाटलं जाईल आणि संपेल सगळं. तेव्हा कोर्ट त्याला स्टे ऑर्डर देतं आणि सांगतं 4 तारखेला तुम्ही स्वतः येऊन आम्हाला उत्तर द्या तुम्ही हे कसं काय केलं. त्यामुळे ह्या आता संपूर्ण प्रकरणाला जस्टिस शुक्रे आणि जस्टिस चंदवानी यांनी स्टे ऑर्डर दिलेली आहे. ही जेव्हा जमीन 2 कोटीला देण्यात आली तेव्हा त्याची मार्केट व्हॅल्यू ही जवळजवळ 100 कोटी आहे. आणि कोर्टात न्यायप्रविष्ट बाब असताना मंत्री महोदयांना न्यायप्रविष्ट बाबीत निर्णय घेण्याचा अधिकार आहे का हा मूळ प्रश्न उभा आहे. सेटबॅक नाही आहे, कानून के दायरे में रह के काम करना चाहिए. ये मंत्रियों को सिखाना जरूरतमंद नहीं है. ये बाप समझ में ही आनी चाहिए कि हमको कानून के दायरे में रह के ही काम करना चाहिए. जब एक बात एक घटना न्याय व्यवस्था के हाथ में है तब उसका निर्णय अगर मैं मंत्री हूँ तो मैं नहीं ले सकता हूँ. कुछ बंधन है हमारे ऊपर जो लिखित स्वरूप में नहीं है लेकिन अलिखित स्वरूप में जरूर है. तो ये न्याय प्रविष्ट माहौल था, ये चीज थी. उन्होंने निर्णय ले लिया, हाईकोर्ट ने स्टे दे दिया. ये सब कागजात मौजूद है, ये स्टे ऑर्डर का की कॉपी है. बोम्मई हा अतिशय खोटारडा माणूस आहे. मुख्यमंत्र्यांचं ट्वीट होतं आणि मुख्यमंत्र्यांना 15 दिवसानंतर समजतं काय आम्ही काय वेडेबिडे आहोत काय. ते अशी बिलं फाडण्याचे काम हे कॉलेजमध्ये चालतं, हे इथे नाही चालत. मला लाज वाटते की हे सरकार मुंबईचं खोटं ट्वीट होतं, मुंबईने ह्यांनी ट्विट केलं. अरे कशाला त्याचे कपडे सांभाळायला जातात, त्याच्यापैकी तुमचे कपडे उतरत आहेत. अरे मुंबईचं ट्विट मला महाराष्ट्र सरकारशी काय घेणं देणं नाही. बोम्मईचं ट्विट झालं, आमच्या मराठी माणसांनी कानाखाली खाल्ल्या, आमच्या मराठी माणसांच्या गाड्या फुटल्या, आमच्या मराठी माणसांचा अपमान झाला. अरे साले मर्द मराठे आम्ही शांत राहिलो. आणि हा बोम्मई खोट्टाळला दिल्लीत येऊन सांगतोय माझं ट्विटच नाही. अरे मुख्यमंत्र्याचं ट्विटर हँडल हॅक होणं इट इज अ इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी. तुम्हाला काय मस्करी वाटते काय या इथे येऊन सांगायचं की आम्हाला कळलंय कुठल्या पक्षाने. हे संशयाचं वातावरण बंद करा. जे त्यांनी चुकलं आहे त्याच्यावर पांघर घालायला जाऊ नका. आमच्या माणसांनी मार खाल्लाय. राज्यपाल महोदयांनी केलेलं वादग्रस्त ट्विट असेल, त्यानंतर चित्रपट असतील आणि आता पाहता सीमावाद हा जाणीवपूर्वक निर्माण केला. मला खंत या गोष्टीची आहे. अरे आपल्या रक्ताच्या भावानी कानफडत खाल्ली आहे ना, बेळगावमधल्या माणसांनी कानफडत मारली आहे ना, आपल्याला काहीच वाटत नाही.
आणि कोणामुळे खाल्ली? तर त्या बोम्मईच्या ट्विटमुळे ना. त्या बोम्मईला सुनवायला पाहिजे होता, तुम्हाला गलती ती, माफी मागो, खतम करो. तर त्याला वाचवायलाच होतो आपण की नाही नाही ती त्याचं ट्विट नव्हतं, ती इंटरनॅशनल कॉन्स्पिरसी होती, आम्हाला समजलं ते कोणी केलं. ट्वीट बीट करता येत नाही कोणाला, सोपं नसतं एवढं. आणि आता त्याचा मालक एलॉन मस्क आहे, तो हे असले धंदे होऊ नाही देणार. तो जागतिक दर्जावर कोणाची दादागिरी ते ट्विटरमध्ये आता चालू देत नाही आहे. चला हिंमत असेल तर बोम्मईने मस्कला ट्विट करावं आणि सांगो माझं ट्विटर अकाउंट हे झालं, हॅक झालं होतं आणि कोणी ते ट्विट केलं. 15 मिनिटात स्वतः मस्क ट्विट करेल की काय झालं सांगा मला. असं आहे की भारतामध्ये महागाई, चायना, बेरोजगारी ह्याच्यावर कशावरच बोलायचं नाही कोणीच. मग त्यांनी पठाण, भगवा, हिरवा, निळा ह्याच्यावरच बोलत बसायचं. कारण का भारताला आता त्यांना कळलेलं आहे की भारत कसा टर्न होतो, त्याला ते टर्न करतात. सोपं आहे, मालक चालायला लागला की मेंढरं चालायला लागतात, अशी भारताची अवस्था झाली आहे. महागाईवर विचारलं तर म्हणतात की आम्ही तर पेट्रोलचे भाव उतरवले, डिझेलचे भाव उतरवले, मग आता कुठली. मग म्हणून तर त्यांनी आणली आहे ती कोणती नट, म्हणजे ते स्मृती इराणींनी तेव्हा घातलेलं ते एकदम ओके होतं. आणि त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडनं की आम्ही काळजी घेऊ, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे असणाऱ्या मराठी माणसांना अडचण आणणार नाही, असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी दिला होता. ट्विट या सगळ्या खोट्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या असल्या तरी त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. पण आज जर आपण बेळगावमध्ये त्या ठिकाणी बघितलं, प्रथेप्रमाणे एकीकरण समितीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महाराष्ट्रातले काही नेते तिथं आंदोलन करत असताना त्याच्यात त्या अनेक लोकांना ताब्यात घेतलं गेलं. त्याचा अर्थ जे भाजपचे मुख्यमंत्री आहेत कर्नाटकाचे, फक्त राजकारण करत आहेत. येत्या 4 महिन्यामध्ये कर्नाटकाच्या इलेक्शनचं त्यांना त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि हे करत असताना मराठी माणसांची अस्मिता आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला त्या ठिकाणी ते तडा जाऊन देत आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. एक तर व्हेरीफाईड अकाउंट आहे, ठीक आहे, त्यांना काय बघायचं असेल ते बघतीलच, पण त्याच्याचबरोबर त्यांचं वक्तव्यसुद्धा आहे, त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पेपरमध्ये, मराठी पेपरमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी छापून आलेल्या आहेत. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की तिथं एकीकरण समितीने दिलेलं हे पुस्तक मला, मी जेव्हा बेळगावला त्या ठिकाणी गेलो होतो, याच पद्धतीने संघर्ष याचं नाव आहे. तिथं असणारे मराठी माणसं संघर्ष करत आहेत, छोटासा तरी त्या ठिकाणी आंदोलन केलं. महाराष्ट्राच्या विरोधात जर कुणी बोलत असेल त्या बाबतीतलं सुद्धा आंदोलन तिथं केलं. तिथं थोर व्यक्तींच्या विरोधात बोलणाऱ्या विचाराच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन झाले, तरी 40 दिवस तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. त्यामुळे मराठी माणसं जी महाराष्ट्रामध्ये तिथे असणाऱ्या मराठी माणसांबरोबर आहेत. महाराष्ट्रातले अनेक प्रोजेक्ट जे महाराष्ट्रातल्या युवकांसाठी महत्त्वाचे होते, गुजरातच्या इलेक्शनसाठी ते गुजरातमध्ये त्या ठिकाणी नेले गेले, तसंच कर्नाटकाचं इलेक्शनसुद्धा त्यांच्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. दुर्दैव एवढंच आहे, जसं तुम्ही या ठिकाणी म्हणता, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नरमाईची भूमिका त्या ठिकाणी घेत असतील आणि त्याचा फायदा कर्नाटकाच्या भाजपला होत असेल आणि महाराष्ट्राची अस्मिता त्या ठिकाणी अडचणीत येत असेल, तर खरंच ही गोष्ट दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे. मी एकच म्हणेल की एक शाही फेकणं हे अयोग्य गोष्ट आहे, असंवैधानिक आहे, पण मीडिया आणि सामान्य लोकांवर विश्वास न ठेवणं हे सुद्धा त्या ठिकाणी असंवैधानिक आहे. महाराष्ट्रीय देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीने भावनिक होऊन शाही फेक केली असेल त्यामुळे सगळेच करतील, म्हणजे कुठंतरी इथे असणाऱ्या प्रशासनामध्ये, इथे असणाऱ्या सरकारमध्ये सामान्य लोकांची, मीडियाची, जे त्यांच्या चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत घेऊन जाईल त्यांची भीती आहे असं माझं तरी मत आहे. या भीतीपोटी शाहीचे पेन त्या ठिकाणी ते कुठंतरी लोकांकडनं हिसकावून घेत आहे अशी परिस्थिती. आणि आजसुद्धा असं कळतं आहे मीडियाला त्या ठिकाणी मोकळीक दिली जाते, ती मोकळीकसुद्धा आज या ठिकाणी नागपूरमध्ये दिली जात नाही. मीडियालासुद्धा रिस्ट्रिक्शन हे त्या ठिकाणी दिलं जातं आणि एकाच ठिकाणी तुम्ही थांबा, जे बोलतील त्यांनाच बोला आणि तुम्ही काही कव्हर करू नका असं जर मीडियाला सांगितलं जात असेल, अघोषित अनुभवानी आहे असं अनेक लोकांचं मत आहे.
शेड आम्ही काय मदत करू, मी सुरू करतो. जी व्यक्ती पुस्तकं वाचत नाही त्या व्यक्तीला टीका करण्याशिवाय काय धंदा आहे असं मला वाटत नाही. आज खरं तर हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होते, आजचा त्याचा पहिला दिवस आहे आणि या निमित्तानं गेल्या काही दिवसांमध्ये जो सीमावाद जाणीवपूर्वक लावला गेला आहे किंवा गेल्या काही दिवसांपासून महामानवांच्या ज्या पद्धतीने अपमान या महाराष्ट्रात केला जातो आहे त्याविरुद्ध खरं तर हे अधिवेशन गाजायला पाहिजे. आजचा जो पहिला दिवस होता सभागृहाचं, दोन्ही सभागृहाचं कामकाज सध्याच आटोपलं आहे. आम्ही म्हणून त्या पार्श्वभूमीवर सकाळी आमच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या विचाराची पुस्तकं या ठिकाणी सर्वांना दिली. ते काही स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीला महापुरुषांबद्दल आदर नाही म्हणून त्यांनाच वाचायला दिलेली नाहीत, ते त्यांना याच्याकरता पण दिलीत की बाबा आता आदर वाढवा आणि मेंदूत त्या घाण जी घाण आहे महापुरुषांच्या अपमान करणारी ती प्रवृत्ती जरा बाहेर गेली पाहिजे, तो पण एक उद्देश होता. आता ज्याच्या मेंदूमध्ये शेणच भरलेलं असेल त्या व्यक्तीला काही त्या पुस्तकाचं महत्त्व आहे असं मला वाटत नाही. दुसरा प्रश्न जो सीमावादाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, खरं तर आज मला वरच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांकडून अपेक्षा होती की सीमावादावर आणि बसवराज बोमय्यांच्या भूमिकेवर ते जरा अभ्यासात्मक मत मांडतील, पण यावर फक्त घुमवण्याचा प्रयत्न देवेंद्रजींनी केला आहे. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये वरच्या सभागृहामध्ये असं सांगितलं बसवराज बोमय्यी यांचं ट्विटर दुसऱ्यांनीच कुणीतरी शेअर केलं आणि ट्विटर हॅक करून किंवा ट्विट जे केलं ते दुसऱ्यांनी कुणीतरी केलं त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आता आम्ही प्रयत्न केलेत. आता मुख्यमंत्री कर्नाटकचे ट्विटर त्यांचं आणि कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जर महाराष्ट्राचे गृहमंत्री देत असतील तर हे अत्यंत हास्यास्पद आहे. याचा अर्थ सीमावादाबद्दल हे सरकार गंभीर नाही, मराठी माणसांवर मराठी भाषिकांवर जो अन्याय होतो आहे त्याबद्दल या सरकारला काय देणं घेणं नाही आणि महापुरुषांचा अवमान तर यांनी बिलकुल पोटातही ठेवला आहे, ओठावरही ठेवला आहे. त्याच्यामुळे हे अधिवेशन खरं तर आजचा दिवस सीमावादावर दोन्ही सभागृह बंद पडायला पाहिजे होते पण विरोधी पक्षांनी याच्यामध्ये कुठलंही सहकार्य केलं नाही. आज हसन मुश्रीफ साहेब जे आमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात कर्नाटक भागामध्ये त्या आपल्या आंदोलनाला सुरुवात झाली. खासदार धैर्यशील माने यांनी यांना तिथे जाण्यास मज्जाव केला आहे कर्नाटक सरकारने. म्हणजे जिथे आम्ही सुधीर मुनगंटीवार वारंवार जो शब्द वापरतात आझादी के 75 साल किंवा आझादीचा अमृत महोत्सव, मग आझादीच्या 75व्या वर्षामध्ये जर एखाद्या राज्याच्या खासदाराला दुसऱ्या राज्यात जायलाच मनाई असेल तर ही आझादी आहे की गुलामी आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्याच्यामुळे आजचं अधिवेशनाचा पहिला दिवस मला असं वाटते फक्त चक्राकार घुमवण्याकरता केला आहे. आम्ही आमचं काम विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे करतो आहोत आणि आत्ताच्या उद्याची काय स्ट्रॅटेजी असेल त्या सायंकाळी 5 वाजता ठरणार आहे. हे बघा, पवार साहेबांना आणि अजितदादांना सल्ला देणारा व्यक्ती या व्यक्तीची काय पात्रता आहे हे महाराष्ट्राला सगळ्यांना माहीत आहे. त्या व्यक्तीचा काय इतिहास आहे, काय काळा इतिहास आहे हाही सर्व महाराष्ट्रांना माहीत आहे. आता पुस्तकं वाचणारी ती व्यक्ती आहे का तर याबद्दल त्याच्याही मनात साशंका आहे. त्याच्यामुळे संघर्ष ज्यानं जीवनात कधी संघर्षच केला नसेल त्याला त्या पुस्तकाचं महत्त्व काय करणार. आणि तुम्हाला आणखी सांगतो, थोडा हास्यास्पद वाटेल, योग्य वयात माणसाची लग्न झाली नाहीत की माणसाचं डोकं कसं काम करत नाही त्याचं ते उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांकडे आता लक्ष देऊ नये. आम्ही आमचं काम केलं आहे. फुले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे, पुस्तकाची देवाणघेवाण झाली पाहिजे. आम्ही काम केलं आहे पुस्तक वाटण्याचं, आम्ही संविधानिक पद्धतीने काम करतो आहोत ना. आता ती काय बोलतात त्याला कशाला महत्त्व द्यायचं, मला वाटत नाही त्याला महत्त्व द्यावं. माझा शाईचा पेन नाही आहे, मी फक्त शोसाठी ठेवला आहे, लंडनमधून आणलेला तो पेन होता. जर धास्ती घेतली नसती तर ते काय म्हणतात त्याला ते शील्ड ते वापरायचं काम पडलं नसतं मला असं वाटते. धास्ती घेतली आता पत्रकारांकडून त्यांना धास्ती असावी हे तर फार आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी पत्रकार हा समाज माध्यमांचा आरसा असतो. जर एखादा लोकप्रतिनिधी चुकत असेल तर त्याला आरसा दाखवण्याचं काम पत्रकार करतात. पण तुम्हाला माहीत आहे मागच्या काळात शाईफेक झाल्यानंतर पत्रकारांनासुद्धा कसं वेठीत धरण्याचा प्रयत्न झाला, 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले. आणि कोविशिल्ड वापरून जर महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांना फिरावं लागत असेल तर यापेक्षा या सरकारचं दुसरं काही दुर्दैव नाही.
त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की पत्रकारांपासून सुद्धा आपल्याला काही धोका होऊ शकतो का? इतकं जर ते गंभीर असतील, म्हणजे पत्रकारांचा जर ते आदर करू शकत नसतील, तर विचार करा महाराष्ट्राचं चित्र आणि वातावरण काही सध्या चांगलं आहे असं वाटत नाही. अजिबात नाही, कशाला. ते सहन, इथे विदर्भाचं हे हिवाळी अधिवेशन आहे, विदर्भातली लोकं काटक असतात आणि त्या लोकांनाच तिखट पचवण्याची सवय असते. त्याच्यामुळे मिसळ खाऊन डायजेशनचा प्रॉब्लेम होणाऱ्या व्यक्तीला मिसळ खाऊ घालण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. शरीर तंदुरुस्त असलं तर खाऊ घालणार. ज्याची आमच्यासोबत बोलण्याची पात्रता आहे त्या व्यक्तीला चहाला, म्हणजे काय, मिसळला नेणे, चहाला नेणे हे करू शकतो. ज्याची पात्रताच नसेल तर कशाला वारंवार नाव घ्यायचं. अजिबात नाही. मी सांगतोय, 2 महिन्यानंतर इथे हिवाळी अधिवेशन, 2 वर्षानंतर सॉरी हिवाळी अधिवेशन पार पडते आहे, विदर्भात अधिवेशन आहे. आमची विनंती आहे सरकारला आणि विरोधी पक्षाला सुद्धा, मी पण विरोधी पक्षामधलाच आहे, की हे अधिवेशन विदर्भाच्या शेतकऱ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. विदर्भाचा राहिलेला अनुशेष असेल, विदर्भाचा शेतकऱ्याचा कापूस शेतकरी असेल, धान शेतकरी असेल, तूर उत्पादक शेतकरी असेल, अजूनही शेतकऱ्याला अनुदान भेटलेलं नाही, अजूनही शेतकऱ्याला त्याची कर्जमाफी झालेली नाही, अजूनही इथले रोजगार ज्या पद्धतीने पाहिजे त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेले नाहीत. तुम्ही समृद्धी महामार्गावर किती लोकांनी प्रवास केला याचा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जीवनाशी काय संबंध आहे? आणि समृद्धी महामार्ग जर सर्व लोकांनाच आवडला असता तर आज एक नितीन गडकरी साहेबांच्या एका कार्यक्रमात लोकच नाही आहेत लोकार्पण सोहळ्याकरता. त्याच्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, विदर्भाच्या तरुणाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, इथल्या बेरोजगारीच्या समस्या आहेत. यावर हे अधिवेशन 3 आठवडा व्हावं अशी आमची विनंती आहे. अजितदादांनी ते खरोखर मनावर घेऊन यांना 3 आठवडे हे अधिवेशन घ्यायला भाग पाडावं, नाहीतर शीताहून भाताची परीक्षा ज्याला म्हणतात. आज पहिल्याच दिवसात सभागृहाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजामध्ये पुरवणी मागण्या ठेवल्या गेल्या. आता त्या पुरवणी मागण्या साधारणपणे मला जेवढं कळतं, जितके अधिवेशनं मी बघितले, 3-4 दिवसानंतर पुरवणी मागण्या सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतात. याचा अर्थ असा आहे की पुरवणी मागण्या ठेवल्या, 2 दिवस ते चर्चा घडून आणतील आणि 5 ते 6 दिवसातच अधिवेशन गुंडाळायचं असा या सरकारचा डाव आहे. हा डाव हाणून पाडला पाहिजे. आज अनेक मोर्चेकरी इथे आलेले आहेत, धनगर आरक्षणासंदर्भात मोर्चा घेऊन अनेक धनगर बांधव या ठिकाणी आरक्षणाचा मोर्चा घेऊन आलेत, त्याच्यानंतर अनेक परिचारिका मोर्चा घेऊन आलेत. मोठे प्रश्न आहेत. 2.5 वर्षानंतर हे अधिवेशन होते आहे, त्याच्यामुळे आमची सरकारला विनंती आहे 3 आठवड्याचं हे अधिवेशन व्हावं, पण तसं करेल हे सरकार असं आता तरी काही वाटत नाही. आजच्या दिवसाला पाहून ते असं वाटत नाही, असं वाटतं की 5 दिवसात हे अधिवेशन गुंडाळलं जाईल. ठीक आहे, धन्यवाद. 21 डिसेंबरला नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा अर्थात कॉन्व्होकेशन आहे, आणि तो कॉन्व्होकेशन राज्यपाल श्री कोश्यारी यांच्या उपस्थितीत, त्यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात येणार आहे. त्याच्या अगोदर म्हणजे तिथे पी.व्ही. नरसिंहरावजी देशाचे माजी पंतप्रधान यांचा पुतळासुद्धा त्या विद्यापीठाच्या परिसरामध्ये बसवण्यात आलेला आहे. मी सभागृहामध्ये हा विषय आज मुद्दाम या ठिकाणी लावून धरला होता की नरसिंहरावजी या देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत, विशेषतः रामटेक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान होते, अतिशय विद्वान होते, अनेक भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. अशा पंतप्रधानांचा पुतळ्याचं अनावरण राज्यपाल महोदयांनी न टाळता ते केलं असतं ते अधिक चांगलं झालं असतं असं माझा सांगण्याचा उद्देश आहे. राज्यपालांचा अवमान किंवा हा विषय या ठिकाणी येत नाही, परंतु विद्यापीठाने त्या पुतळ्याचं उद्घाटन अनावरण राज्यपालांच्या हस्ते व्हावं अशा प्रकारची विनंती केली असताना ती नाकारण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. आणि ही बाब दुर्दैवी आहे की या देशाचं नेतृत्व ज्यांनी केलं, जे महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये रामटेकमधून निवडून गेले, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यास विद्यापीठाने विनंती केली असतानासुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. आणि म्हणून आज सभागृहामध्ये हा विषय मुद्दाम मी उचलून धरला होता, परंतु त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्यास मला अनुमती मिळाली नाही, म्हणून आपल्यासमोर मी हा विषय मांडत आहे. हा विषय महत्त्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. नरसिंहरावजी हा कुठल्या एका पक्षाचे म्हणून नव्हे तर देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत, विदर्भातले आहेत, विदर्भामध्ये त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं, देशाचं प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही घटना हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोन निश्चितच न शोभणारी बाब आहे,
आणि म्हणून सभागृहाच्या निदर्शनास ती बाब आणली होती. परंतु उद्या आम्ही मुद्दाम त्या ठिकाणी जाणार आहोत. त्या अनावरणाला उद्या गिरीश गांधी यांच्या हस्ते त्या पुतळ्याच्या अनावरणाची माझी माहिती आहे आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन उपस्थिती महाराष्ट्राच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही प्रतिनिधी म्हणून विशेषतः विदर्भामध्ये होणारं अधिवेशन आहे, विदर्भामध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही आमची त्या ठिकाणी उपस्थित नोंदणार आहोत हे मला मुद्दाम नमूद करायचं आहे. आज म्हणजे सुरजागडचा जे प्रकल्पाचं काम सुरू आहे त्या प्रकल्पाच्या कामामध्ये लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला आणि जवळजवळ 6,000 लोक तिथे काम करत आहेत. आणि कालच माझ्या नावाचा उल्लेख करून, प्रशासनाचा नाव उल्लेख करून नक्षलवाद्यांनी एक पत्रकं, काही पत्रकं त्या क्षेत्रामध्ये टाकलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की हे प्रकल्प बंद झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांच्या पत्रकामध्ये नोंद आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला पुढचा कारवाई बंद नाही केला तर पुढच्या कारवाई फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करू अशा प्रकारचा धमकी त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा विधानसभेमध्ये सुद्धा आमचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी प्रश्न उचलला होता आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेलं आहे की जे काही आपल्याला संरक्षण देण्याचं काम आपल्याला करायचं आहे ते करतील. परंतु माझं एकच आहे की मी काय घाबरणार नाही आणि मला त्या क्षेत्रामध्ये राहायचं आहे आणि लोकांचा करता आपण निवडून आलेलो आहोत आणि लोकांना काम मिळालं पाहिजे हा माझा भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करत राहणार आहोत हेच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. धन्यवाद. त्या पत्रकामध्ये लिहिलेलं आहे की जे कामं सुरू आहेत ज्या सुरजागडमध्ये ते काम ताबडतोबीने बंद झालं पाहिजे असं प्रकारचा त्यांचा मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तसं प्रकारचं पत्रक त्यांनी त्या क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. ते आता ते पुन्हा जंगलामध्ये टाकतात, पत्रकं टाकतात त्या क्षेत्रामध्ये. मला पत्र माझ्याकडे मिळालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी पत्र इकडे दिलेलं आहे. विरोधकांच्याकडे कुठलाही सरकारच्या विरोधातला ठोस मुद्दा नसल्यामुळं गेल्या अनेक वर्षांचे जे विषय आहेत ते विषय बाहेर काढायचे आणि त्याच्यावरती राजकारण करायचा उद्योग सरकारचा चालू आहे. मुळात सीमावादाचा प्रश्न हा काल परवा किंवा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर निर्माण झाला आहे अशातला भाग नाही. हा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे. आपण सगळ्यांनी या मुळात गेलं पाहिजे की हा प्रश्न का निर्माण झाला आहे. जत तालुक्यातल्या गावांनी 2012 साली का असं म्हटलं की तुम्ही आम्हाला पाणी द्या नाहीतर आम्ही कर्नाटकात जाऊ. मुळामध्ये त्या 65 गावाचा, जत पूर्व भागातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आणि जो मैशाळ योजनेतून त्यांना पाणी देणं अपेक्षित होतं. परंतु या सरकारनं त्या बाबतीमध्ये कधी, मागं जे 2.5 वर्ष सरकार होते त्यांनी निर्णय घेतला नाही. 1995 ते 1999 भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना कृष्णा खोरे महामंडळाची कल्पना आली, ती अंमलात आली, अनेक तालुक्यामध्ये पाणी गेलं. 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्तीचा निधी जत तालुक्याला दिला आहे. आता राहिलेल्या गावांना पाणी देण्याच्या बाबतीमध्ये जो विषय राहिला आहे, 2019 ला तत्वता मंजुरी देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं, परत सरकार गेलं. मध्ये 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते, त्यांनी तिथं गावागावामध्ये बॅनर लावले, गावागावामध्ये पोस्टर लावली, पेपरला बातम्या छपून आल्या, TV वरती बातम्या दाखवल्या की जत तालुक्यातल्या पूर्व भागाला मैशाळच्या सुधारित योजनेला आम्ही मंजुरी दिली आणि त्याला पैसे मंजूर झाले, येत्या काही दिवसामध्ये काम होईल. झालं का काम? नाही झालं. अजून त्यांनी योजनाच दिली नाही. त्यामुळं हा प्रश्न समजून घ्या. तिथल्या लोकांच्या भावना या पाणी नसल्यामुळं, शेतीचं आणि पिण्याचं, त्यामुळं या भावना तीव्र होत्या. आता सरकारनं निर्णय केला आहे 2,000 कोटी रुपयाची योजना,
सुधारित म्हैसाळ योजना ही सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे. तिला प्रशासकीय मंजुरी आणि टेंडर हे जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारनं धोरण राबवलेलं आहे. त्यामुळं आम्ही मूळ प्रश्न सोडवतोय जत तालुक्यातल्या लोकांचा. त्यामुळं हे जे राजकारण चालू आहे ते राजकारण विरोध पार्टीनं बंद करावं. तुम्ही रोहित पवारांना संघर्ष पुस्तक वाटणं त्याबद्दल माझं दुमत नाही, पण संघर्ष पुस्तक वाटायचं आणि रोहित पवारचा संबंध काय? रोहित पवारचा कसला संघर्ष झाला? अरे बाळूत्यात असल्यापासून तुम्ही राजसत्तेमध्ये आहात. तुमचे बाप जादे राजसत्तेमध्ये आहेत. तुमचे आजोबा राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. तुमचे चुलते राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते, जलसंपदा खात्याचे मंत्री होते. या राज्यामध्ये सगळ्यात जास्त अन्याय कुणी केला असेल तर या घराण्यानं केला. जत तालुक्याला का नाही पाणी दिलं? आटपाडीला का नाही पाणी तुम्ही दिलं सत्तेत असताना? कवटेमंगळला का नाही पाणी दिलं? खानापूरला का नाही पाणी दिलं? इकडं सातारा जिल्ह्यातल्या मान खटावला का नाही पाणी दिलं तुम्ही? फलटणला का नाही पाणी दिलं? सांगोला तालुक्याला मंगळवेढ्याला का नाही पाणी दिलं? का तुम्ही या तालुक्यांना, राज्यातले 87 दुष्काळी तालुके हे तुम्ही पाण्यापासून वंचित का ठेवले? हा माझा प्रश्न आहे. रोहित पवारांना तुम्ही हा प्रश्न विचारा ना, तुझा नेमका संघर्ष काय झाला बाळा? कुठल्या जेलमध्ये तुम्ही गेला? महाराष्ट्रातल्या लोकांच्या प्रश्नासाठी एखाद्या ऊस तोड्यासाठी मोर्चा काढला? एखाद्या एसटीवाल्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला? या महाराष्ट्रातल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्यासाठी एखादी मोठी चळवळ उभा केली आणि पोलिसांनी तुमच्यावरती गुन्हा दाखल केला खोटा आणि 2 महिने जेलमध्ये टाकला? तुम्ही जसे मोक्के लावता महाराष्ट्रातल्या लोकांना, चुलते पुतणे आजोबा, तसा एखादा तुम्हाला मोका लावला आणि मग तुमचा फार मोठा संघर्ष झाला, जेलमध्ये बसला आणि एखादं मोठं पुस्तक लिहिलंय, असं काही घडलं का? नाही ना. पुस्तकं वाटा त्याबद्दल माझा आक्षेप नाही. महापुरुषांची पुस्तकं वाटता? अरे महापुरुषांची पुस्तकं वाटा त्याबद्दल दुमत नाही, पण माननीय शरदचंद्र पवार, माननीय अजित पवार, माननीय सुप्रिया सुळे, माननीय रोहित पवार, पार्थ पवार यांनी एका खोलीमध्ये बसून ही सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत नीटपणे आणि ती अंमलात आणली पाहिजेत, आचरणात आणली पाहिजेत, हे माझं म्हणणं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता, कर्मवीर भाऊराव पाटलांनी जी रयत शिक्षण संस्था स्थापन केली ती संस्था गोरगरीब लोकांची वर्गणी गोळा करून आणि 12 बलुतेदार 18 पगड जाती शेतकऱ्यांच्या भटक्या विमुक्तांच्या पोरांना शिक्षण मिळावं म्हणून त्या संस्थेच्या घटनेमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं, राज्याचा मुख्यमंत्रीच या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष राहील. शरदचंद्र पवार राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी घटनाच बदलली. त्यांनी तिथं शरद पवारच हे तळ आयात आहेत तोपर्यंत अध्यक्ष राहतील हे कुठल्या पुस्तकात लिहिलंय? हे रोहित पवारांना विचारा. हे शाहू फुले आंबेडकरांच्या, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कुठल्या पुस्तकातली ओळ आहे की रयत शिक्षण संस्था ढापायची, त्याच्यात भ्रष्टाचार करायचा आणि मुख्यमंत्री जे पदसिद्ध अध्यक्ष होत आहे ही अट्ट काढून टाकायची आणि माझा आजोबाच कायम अध्यक्ष राहील, त्यांच्या घरातले 4-4, 5-5 मेंबर त्या संस्थेवरती आहेत, हे कुठल्या पुस्तकात आहे? त्यामुळे ह्यांनी नीटपणे याचा विचार करावा. फुले शाहू आंबेडकरांची पुस्तकं वाटली अभिनंदन, पण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं आचरण आणा. राज्यामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री झाला का नाही तुम्ही या सगळ्या गोरगरीब लोकांचा विचार केला? 18 पगड जातीचा, 12 बलुतेदारचा, भटक्या लोकांचा का नाही विचार केला? त्या लोकांना का नाही तुम्ही या सगळ्या मुख्य पर्वात आणलं? का नाही त्यांना न्याय दिला? MIDC तुमच्या जागेत का नाही झाली? सरकारमध्ये तुम्ही आहे, 1000 एकर तुमच्या जमिनी आहेत, गोरगरीबाच्या जमिनीमध्ये MIDC कशी काय होते? तिथं तुम्हाला ते पुस्तकातलं कुठलं एखादं वाक्य आठवलं नाही? त्यामध्ये तुम्ही काय आचरणात आणलं नाही? चंद्रकांत दादांच्या वरती शाही फेक केल्यानंतर या राष्ट्रवादी काँग्रेसची लोकं बोलतात की सरकारनं विचार करावा आणि 307 कलम मागं घ्यावं. मी मीडियाला आवाहन करतो, राज्यामध्ये जिथं जिथं शाही फेकचा प्रकार झालाय तिथं तिथं 307च गुन्हा लागतो, मग ते अधिकाऱ्यावरती असू दे किंवा राजकर्त्यावरती असू दे. ते काय सरकारनं नव्यान केलं नव्हतं, पण जेव्हा आव्हान आलं आमच्या सरकारनं निर्णय केला देवेंद्रजीने आणि चंद्रकांत दादाने की आम्ही ते कलम काढून टाकायला सांगितलं. जे पोलीस सस्पेंड केले होते त्यांना लगेच कामावर घ्यायला सांगितलं होतं. मला तुमच्याकडे प्रश्न असा करायचा आहे, पवारांच्या घरावरती जेव्हा 115 ते 120 कर्मचारी एसटी कर्मचारी चालून गेले त्यांनी आंदोलन केला का? पवारांना आणि त्यांच्या बगल बच्चांना वाटलं नाही हे गरीब कर्मचारी आहेत, ह्यांना 2-2, 3-3 महिने जेलमध्ये आपण कसं ठेवावं, ह्यांच्यावरती गंभीर गुन्हे आपण कसे दाखल करावेत, हे पवारांच्या बगल बच्चांना आणि पवारांना का नाही वाटलं? याचा प्रश्न मी त्यांना विचारतोय, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. आज ही महाराष्ट्रातली 120 एसटी कर्मचारी मुंबईला हेलपाटे घालतात. मुंबई काही जवळ नाही, मुंबईमध्ये केस आहे, मुंबईला हेलपाटे घालतात. अरे मग तुम्ही आम्हाला सांगता लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण, तुम्ही स्वतः ते आचरणात आणा आणि मग आमच्या सरकारवरती बोला, आमच्यावरती बोला. विलीनीकरणाच्या मागणीवरती आम्ही ठाम आहे. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बरोबर आम्ही नेहमी ठामपणे उभा राहतोय.
उद्याही आम्ही आंदोलन इथं महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं ठेवलं आहे. आज सरकारच्या वतीनं सांगितलं की काय या गोष्टीमध्ये चर्चा करायची आहे. जर चर्चा आज झाली ठीक, नसेल तर उद्यापासून आमचं आंदोलन सुरू होतं आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजून आम्ही ठामपणे उभे आहोत. किमान 10-12 वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं एस टी खातं आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडं अर्थ खातं आहे. एस टी कर्मचाऱ्यांना घेऊन अनेक वेळा आम्ही भेटलो आहे. सरकारनं अनेक विषयामध्ये सकारात्मक निर्णय केलेले आहेत. बाकीचे जे निर्णय राहिलेले आहेत, माननीय सभापती रामराजे निंबाळकर साहेब यांच्या दालनामध्ये जी सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये 18 मुद्दे चर्चेला आले होते, 16 मुद्द्यावरती सरकारनं सहमती दाखवली होती. त्या मुद्द्यावरती सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. मग संजय राऊतांनी गांजा ओढला होता का? मराठा मोर्चावरती तुम्ही चुकीच्या पद्धतीनं सामनामध्ये स्टेटमेंट करता, चित्र करता, मुका मोर्चा म्हणता. असं आहे की विधिमंडळाचं जे शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे ते आम्हाला 5, 6, 1, 2, 3, 4 असे बॅरेक्स अलॉट झाले होते. त्याचं पत्र रविवारी मिळालं. काल आम्ही नागपूरमध्ये आलो. काल माननीय अध्यक्षांना, माननीय विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि मी स्वतः भेटलो. आज अजय चौधरी आमचे गटनेते, राजन साळवी, रवींद्र वायकर, रमेश कोरगावकर आम्ही भेटलो आणि त्यांनी जे कार्यालय आम्हाला अलॉट केलं आहे तिथे आम्ही शिफ्ट होतो आहे. असं आहे की शिवसेनेच्या कार्यालयामध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांचं 1, 2, 3, 4 जे आमचं आहे त्या ठिकाणी लागेल. त्यामुळे आम्ही आमची निष्ठा सोडलेली नाही आहे. असं आहे की ताबा घेण्यापेक्षा हे कार्यालय अध्यक्ष मध्ये अलॉट करतात, त्यामुळे अध्यक्षाने अलॉट केल्याप्रमाणे त्यांना ते निर्देशित झालेलं आहे. आज आम्हाला पण 1, 2, 3, 4, 5, 6 हे अध्यक्षाने त्या ठिकाणी अलॉट केलेलं आहे. असं सध्याची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर हे रविवारी पत्र आलं, शनिवारी पत्र आलं. रविवारी आमचे कोणी आमदार नागपूरमध्ये नव्हते, किंबहुना मी एकटाच होतो, अंबादास दानवे होते. त्यामुळे आज आमचे सगळे आमदार आणि नेते आल्यामुळे त्यांच्याशी विचारविनय करून आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट होतो. जे मिळालं त्याचा नंबर आहे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि सगळ्या सुविधा तिकडे आहेत. निश्चित आता पीडब्ल्यूडीला सांगितलं आम्ही सगळं हलवतो. उद्धव ठाकरे साहेब उद्या सकाळी 9 वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे, त्या बैठकीला हजर आहे. आज विधिमंडळाचा विधानसभेतील पहिला दिवस आहे आणि सरकारचं लक्ष मी वेधलंय की एका बाजूला न्यायप्रविष्ट असलेलं विद्यमान सरकार, ज्या सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाही आहे आणि असा एकही राज्यमंत्री नसताना नागपूर येथील सर्व राज्यमंत्र्यांचे बंगले हे भरमसाठ खर्च करून त्या ठिकाणी सजवण्यात आलेले. हे सरकार एका बाजूला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करोडो रुपयाचं कर्ज काढतं आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने आवश्यकता नसताना जनतेच्या पैशाची लूट हे बंगले सजवण्यासाठी करतं. याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करावी आणि सदनाला सरकारने ही माहिती द्यावी आणि सरकारच्या या सर्व होणाऱ्या गैरकारभाराचं अधिक माहिती मिळावी म्हणून मी हरकतीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि सरकारने याची दखल घेऊन याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी मी आज विधानसभेमध्ये केलेली आहे. माहितीच्या अधिकारामध्ये तो तपशील काढण्याचा मी प्रयत्न करतो आहे, परंतु सकृतदर्शनी जी वस्तुस्थिती माझ्यासमोर आली ती आज हरकतीच्या मुद्द्याद्वारे सभागृहात मांडण्याचा प्रयत्न मी केला. हो, पण राज्यमंत्री नसताना बंगले सजवता का? एका बाजूला प्रकल्प तयार करायचे म्हणून लाखो करोडो रुपयाचे कर्ज तुम्ही काढताय आणि दुसऱ्या बाजूला आवश्यकता नसताना राज्यमंत्र्यांचे बंगले तयार करून त्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करताय, हे चुकीचं आहे आणि हा जनतेच्या खिशातील पैशाचा अपव्यय आहे असं मी या ठिकाणी म्हणतोय. एक गोष्ट अशी असते की ज्यावेळेला नागपूरमध्ये अधिवेशन होतं त्यावेळेला विदर्भवासियांच्या मोठ्या अपेक्षा या अधिवेशनाकडून असतात की त्यांच्यासाठी काहीतरी व्हावं,
आणि म्हणून विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आढावा हे मुख्यमंत्री महोदय घेत असतात आणि त्यांच्यासाठी विशेष काही करत असतात. मला असं वाटतं की या अधिवेशनामध्ये विदर्भाचं मुख्य पीक हे धान आहे, भात आहे, आणि त्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय झाले तर इथला शेतकरी निश्चितपणे सुखावेल याची मला खात्री आहे. निर्णय घेणं हा शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि ते ज्यावेळेला ह्या संदर्भात निर्णय घेतील त्यावेळेला निश्चितपणे त्याची घोषणा करतील याची मला खात्री आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट आहे ते त्यांचंच ट्विट आहे असं अशोक चव्हाण म्हणत आहेत, कारण की ज्या पद्धतीने ट्विट केले होते ते चुकीचे ट्विट केले, ते डिलीट केले नाही, त्याच्यावर कारवाई झालेली नाही, दिशाभूल करण्याचं काम सध्या सुरू आहे असं म्हणतात. एक गोष्ट सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे की ही जी मीटिंग आहे ही शेवटी देशाच्या गृहमंत्र्यांनी घेतलेली मीटिंग आहे, त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी करणं हे प्रत्येक राज्याचं कर्तव्य आहे. ज्यावेळेला पहिलं ट्विट आलं त्याच वेळेला मुख्यमंत्री कर्नाटक यांनी त्या ठिकाणी खुलासा दिला होता की मी हे ट्विट केलेलं नाही. शेवटी जे अधिकृतपणे खुलासा देतात की मी हे ट्विट केलेलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दिल्या गेल्या त्याचं पालन त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा आहे. आणि याच्यामध्ये दुसरी बाब लक्षात घेतली पाहिजे की खूप घाई करून श्रेयवाद करण्यापेक्षा तीन तीन मंत्र्यांची समिती ही या ठिकाणी गठीत व्हायची आहे आणि कुठलंही जर त्याच्यामध्ये असा प्रकार असेल की ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या त्या भागातल्या लोकांवर तर त्याच्यावर ही सहा मंत्र्यांची जी समिती आहे ही संबंधित दोन्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे त्या संदर्भात जाऊ शकते. केवळ आम्हालाच अधिकार आहे असं नाही की बेळगावच्या संदर्भात जो कुठे अन्याय होत असेल मराठी माणसांवर तर तो मांडण्याचा, कर्नाटकमधले त्याचे मंत्रीसुद्धा त्या समितीमध्ये आहेत आणि ही समिती जर व्यवस्थित त्यांनी काम केलं तर मोठ्या प्रमाणात एकतर वातावरण निर्मिती व्हायला लागते की शांततेने हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे, पण ज्यांना श्रेयवादच घ्यायचा आहे ते सातत्याने वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण अनेक वर्ष सीमा भागातल्या लोकांना न्याय देऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला कोर्टामध्ये जायला लागलं. शेवटी कोर्टामध्ये गेल्यानंतर आपली बाजू सक्षमपणे मांडली पाहिजे, आपल्या लोकांना तिथं न्याय दिला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जे अनेक निर्णय गेल्या अनेक वर्षामध्ये घेतले गेले काही निर्णय आता घेतले गेले की ज्याच्यामधून सीमा भागामध्ये राहणारा जो मराठी बांधव आहे त्यांना काही सुविधा देऊ केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याने. पहिल्यांदाच असं झालं की या सगळ्या सुविधांचा आढावा घेण्यात आला आणि ह्या सुविधा ज्यावेळेला मराठी लोकांकडे जाणार हे कळल्यानंतर मग कर्नाटकने ॲग्रेसिव्ह भूमिका घेतलेली आहे. शेवटी आमच्या भागातल्या लोकांना आम्ही काहीतरी देणार असू किंवा महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना जे कर्नाटकमध्ये राहिलेले आहेत त्यावेळेच्या प्रश्नानुसार त्यांना जर काय आम्ही सुविधा देणार असू तर त्याच्यामध्ये फार मोठं ऑब्जेक्शन घेण्याचं कारण आहे असं आम्हाला स्वतःला वाटत नाही आणि त्याच्यामुळे जे काय बोललं जातं किंवा जी काय रिॲक्शन येते ती आम्ही जे चांगले निर्णय घेतले त्याच्यामुळे ती रिॲक्शन आहे आणि त्याच्यामुळे आम्ही या निर्णयापासून कदापिही मागे हटणार नाही. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ. एवढंच नाही तर जे लोक 14 वर्ष त्या भागामध्ये राहतात त्यांना मराठी माणसासाठी ज्या ज्या सुविधा म्हणजे महाराष्ट्राचं डोमिसाईल असलेल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा मराठी तिथं राहणाऱ्या मराठी जी खेडी आहेत जे त्यांचं एनलिस्ट केलेल्या 800 जास्त खेडी आहेत त्यांना त्या मिळू शकते. सर पण त्या ठिकाणी कर्नाटक सरकारने घेतलेले निर्णय आहेत ते देखील त्या ट्विटवर प्रदर्शित करले जात आहे त्यामुळे ते ट्विट हे अधिकृत त्यांचंच आहे असं देखील म्हणतात. नाही असं कोणीही म्हणू शकतं. शेवटी असं म्हणणं हा एक राजकीय प्रश्न झाला, परंतु त्यांनी दिलेला खुलासा याचा अर्थ असा होतो की केंद्रीय गृहमंत्र्यांनी जे एक फॉर्म्युला ठरवलेला आहे त्याचं त्यांना पालन करायला लागेल आणि पालन होत नसेल तर आम्ही परत गृहमंत्र्यांच्या निदर्शनाला ही बाब आणून देऊ. काय घेऊन शाईचं पेन नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, शेवटी पोलिसांचं कर्तव्य काय असतं की असे प्रकार घडू नये, असे प्रकार घडू नये याच्याचे जे जे काय करायला लागेल ती प्रिकॉशन त्यांना घ्यायलाच लागते कारण शेवटी त्यांच्यावर जबाबदारी असते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्याकडे या दृष्टीने बघू नका की तो तुमचा अपमान आहे, या दृष्टीने बघा की असे काही प्रकार घडतात आणि ते घडू नयेत हे पोलीस डिपार्टमेंटचं जे कर्तव्य आहे त्याचं पालन करण्याची आपण सर्वांनी त्यांना सहकार्य द्यावं अशी माझी नम्र विनंती आहे. सर, जो
ते असं आहे की ते अजून युवा आहेत, त्यांना पहिल्यांदाच ते आमदार झालेले आहेत आणि पहिल्यांदाच आमदार झाल्यावर थेट मंत्री झाले, त्याच्यामुळे घटनाबाह्य काय असतं हे त्यांना समजू शकत नाही. ज्याला राज्यपाल मुख्यमंत्री महोदयांना शपथ देतात आणि मंत्रिमंडळाला शपथ देतात, हा एक घटनेचा भाग आहे, घटनेचं ते कर्तव्य आणि त्याप्रमाणे ते दिलं जातं. त्याच्यामुळे त्यांना जे काय बोलायचं आहे आपल्या एकतर आमदारांना ते राखू शकले नाही, कधी मंत्रालयामध्ये येऊ शकले नाही, जे त्यांचं कर्तव्य होतं मंत्रालयामध्ये येणं, तिथं बसणं, सर्वसामान्य माणसाला न्याय देणं, हे मंत्रीने जे शपथ घेतात त्याच्यामध्ये हे अपेक्षित असतं की त्यांनी ते केलं नाही. स्वतः मंत्री असताना कधी मंत्रालयामध्ये गेले नाहीत, लोकांना भेटले नाहीत आणि ते सातत्याने असं बोलण्यात राहणार, कारण त्यांना सहानुभूतीवर सरकार आणण्याची सवय झालेली आहे आणि म्हणून सहानुभूती मिळवण्यासाठी काही बोलण्याऐवजी त्यांनी जर आपण काय काम केलं 2.5 वर्षामध्ये हे जर सांगत राहिले, किती वेळा मंत्रालयामध्ये गेले, किती वेळा मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये गेले हे त्यांनी सांगितलं पाहिजे, आपल्या आमदारांना किती वेळा भेटले हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही, परंतु त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणं हेच महाराष्ट्राच्या हिताचं आहे असं मला वाटतं. केसरकर सर, एक सिर्फ सवाल ये की अभी अशोक चव्हाण साहब ने ये कहा की कर्नाटक के मुख्यमंत्री जो फेक अकाउंट का दावा कर रहे हैं वो झूठा है, उन्होंने जिन ट्विटर अकाउंट से अब तक महाराष्ट्र के खिलाफ जो ट्वीट किए वो 2015 से वो ट्विटर अकाउंट चलते आ रहा है, क्या आप लोगों का गुमराह करने की कोशिश कर्नाटक के मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार को कर रहे हैं? देखिए, इसके बारे में जो आदेश थे वो केंद्रीय गृह मंत्री जी के थे, वो फेक अकाउंट है या नहीं उसकी वो जांच करेंगे, अगर उनके ही अकाउंट से ट्वीट हो गया होगा तो उसके बारे में उनसे बात करेंगे और उनको समझाएंगे कि ऐसे होना नहीं चाहिए, क्योंकि उन्होंने जब इसमें पहल ली है तो हम इस ऐसा पहली बार हुआ है कि केंद्र ने एक पहल ली है, दोनों राज्यों के बीच अच्छी स्थिति बनी रहे इसलिए वो पहल है, तो उसके बारे में दोनों शासनों को अमल करना चाहिए, यही हमारा कहना है, और उस पर अमल नहीं होगा तो 3-3 लोगों की जो कमेटी बनाई जाने वाली है तो उसमें इसकी चर्चा हो सकती है और जो भी हकीकत है वो गृह मंत्री जी के सामने लाई जा सकती है. थैंक यू. थैंक यू वेरी मच. काय सांगणार आपण की छोटस बहादूर आपण या छत्री काय नाव आहे एखाद्या छत्री काय नाव आहे एखाद्या काय सांगणार आपण की या हिवाळी अधिवेशनात आपण या हिवाळी अधिवेशनात आला मेन माहिती हिवाळी अधिवेशन 2022 नाही तुम्ही लोक बाळा आहे माझ्या हातात थोडं प्लीज ऍडजस्ट करून घ्या. हिवाळी अधिवेशन 2022 हे नागपूरमध्ये होत आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये कोरोना काळामुळे आपलं नागपूरमध्ये अधिवेशन होऊ शकलेलं नाही आणि 30 सप्टेंबर 2022 या दिवशी मला परमेश्वराने हा पुत्ररत्न दिलेला आहे, याचं नाव प्रशंसक आहे. 2.5 महिन्याचं झालेलं आहे पण अधिवेशन आहे. अधिवेशन हे मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे बोलवलं गेलं असतं आणि तिथे येणं हे माझं आईबरोबर, आई मी झालेली आहे पण त्याचबरोबर मी एक आमदारही आहे आणि मतदारसंघातले प्रश्न हे मांडण्यासाठी मी इथे बाळाला घेऊन आलेली आहे. बाळ इथे एखाद्या कक्षामध्ये सुरक्षित राहील, माझे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत ते त्याला सांभाळतील आणि मला जेवढं शक्य होईल तेवढं मी अधिवेशन अटेंड करून मतदारसंघातले प्रश्न आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी न्याय मागण्याचा माझा प्रयत्न राहील. थँक्यू. ललित के साथ मैं चांदनी पाठक, MNS न्यूज़.